बातमीपत्राचे प्रायोजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वेरेवेर वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला। नमस्कार, एसकेने नेवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। कर्नाटक मध्ये मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल काँग्रेसच्या वतीने देशभरात आनंदोत्सव साजरा करण्यात येत आहे। या पार्श्वभूमीवर येवला शहर व तालुका काँग्रेसच्या वतीने विंचूर चौफुले येथे मोठा जल्लोष करण्यात आला। सुरुवातीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है, कर्नाटक तो झाकी है, देश अभी बाकी है अशा घोषणांनी काँग्रेस कार्यकर्त्यांनी परिसर धनानून सोडला होता। या प्रसंगी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली, तसेच एकमेकांना पेढे भरून हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला। यानंतर कार्यकर्त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिल्या आहेत। एसकेने येवला न्यूजसाठी सुदर्शन किल्लारे, येवला। काँग्रेसने ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 137 जागांवरती विजय मिळवलेला आहे। या राज्यामध्ये सत्ता स्थापनेसाठी 224 पैकी 113 ही मॅजिक फिगर गाठायची होती पक्षाला, मात्र राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये या पक्षानं या ठिकाणी 137 ही मॅजिक फिगर गाठून आकडा पार केलेला आहे। तसेच भाजपचा सुपडा साफ केलेला आहे। 62 मतांवर ज्या ठिकाणी भाजपची सत्ता होती, सत्ताधारी पक्षाला केवळ 62 जागेंवर समाधान मानावं लागलेलं आहे। या ठिकाणी भाजपचा मोठा पराभव झालेला आहे। अनेक दिग्गजांनी या ठिकाणी सभा घेतल्या, मोदींनी सभा घेतल्या, महाराष्ट्राचेही नेते त्या ठिकाणी सभेला गेले होते। तरी देखील राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा या सर्व सभेंना भारी पडली असं चित्र आता दिसतं आहे। आणि याचा जल्लोष करण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर काँग्रेसने जल्लोष सुरू केलेला आहे। आपल्यासोबत आता काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲडव्होकेट समीर देशमुख आहेत। काय सांगाल आपल्याला जो आता कर्नाटकमध्ये ऐतिहासिक विजय मिळवला आहे, आणि याचं हा विजय पुढे पण असा चालू राहील का? नक्कीच हा विजय पुढेही असाच चालू राहील। कर्नाटकच्या निवडणुकीने या देशामध्ये हुकूमशाही चालणार नाही असा संदेश दिलेला आहे। कर्नाटकच नव्हे तर अवघ्या देशामध्ये आता भाजपला आणि विशेषतः मोदीजींना लोक नाकारणार आहे हे स्पष्ट झालेलं आहे। यांनी निवडणुकीच्या निमित्ताने धार्मिक राजकारण करण्याचा प्रयत्न केला, जाती धर्माधर्मामध्ये द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न केला, पण आता जनतेने यांना ओळखलेलं आहे। जनता यापुढे यांना तारा देणार नाही। सर्व देशामध्ये काँग्रेस आणि एक पुरोगामी किंवा समाजवादी विचारसरणीचेच लोक निवडून येतील नक्की। आपल्यासोबत काही काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य आहेत। गोंधळी साहेब, काय सांगाल या विजयाबद्दल आपली काय प्रतिक्रिया? हा विजय हा सर्व हिंदुस्थानच्या नेत्याचा, कार्यकर्त्याचा आणि समाजाचा विजय आहे, याबद्दल कुठली शंका नाही। भाजपला आणि मोदी सरकारला वैतागलेले लोक आहे, याच्यामुळे हा विजय काँग्रेसने झाडून पटकून आणला आहे। या भाजपच्या या पराभवाचं कुठेतरी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी आत्मचिंतन करायला हवं, कारण की देशामध्ये कुठेतरी कर्नाटक असं राज्य आहे की या ठिकाणाहूनच सत्तेचा, केंद्राच्या सत्तेचा संघर्ष सुरू होतो, आणि पहिला गड आता काँग्रेसने जिंकलेला आहे। साहजिकच आता राहुल गांधी यांचं नेतृत्व असेल किंवा मल्लिकार्जुन खरगे असतील या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली काँग्रेसची विजय घोडदौड आता सुरू राहते का, हे आता पुढील राज्यांच्या निवडणुकांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। एसकेने येवला न्यूजसाठी कॅमेरामॅन प्रशांत कळंकेसह सुदर्शन खिल्लारे, येवला। पैठणीचे माहेरघर असलेल्या येवल्यात 5 वेळा राष्ट्रपती पुरस्कार विजेते उत्पादक व विक्रेते भांडगे पैठणी, अस्सल पैठणी, डिझायनर साडी, लहेंगा असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध। आजच भेट द्या ICICI बँक शेजारी कोपरगाव रोड, येवला। नवीन वर्षाचे स्वागत करा नवीन कपड्यांसोबत। सर्व प्रकारचे टॉप ब्रँड मेन्सवेअरसाठी भव्य दालन म्हणजेच त्रिमूर्ती कलेक्शन, येवला। एक वेळ अवश्य भेट द्या त्रिमूर्ती कलेक्शन, थिएटर रोड, येवला।